आता सांगलीचा आकडा शिवसेनाच लावणार. एक नंबरचे कोंडाडे लोक आहे भारतीय जनता पक्षाचे आणि नरेंद्र मोदी हे त्या सगळ्या कोंडाडे लोकांचे सरदार आहे. माणसानं किती खोट बोलावं, एक माणूस स्वतः 10 वर्ष खोट बोलतो. चंद्रहार तुम्हाला डबल महाराष्ट्र केसरीचा पुरस्कार मिळाला. जर जगामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाली कोण जास्त फेकतोय, कोण जास्त फेकतोय, तर या फेकाफेकीच्या खेळाला ऑलिम्पिक मध्ये आपल्याला समाविष्ट करून घेता येईल का, यासाठी तुम्ही पार्लमेंटला गेल्यावरती प्रस्ताव मांडला पाहिजे. आणि जर तसा प्रस्ताव मंजूर झाला तर आपल्या देशाच्या माजी पंतप्रधानाला, माजी किंवा ते माजी होते, ते एखादं सुवर्ण पदक आपल्याला देतात, तर या फेकाफेकीच्या खेळाचा सुद्धा आपण बहुमान केला पाहिजे. 10 वर्ष एक माणूस इतक्या जलद गतीने खोट बोलतो, इतक्या फास्ट, आता ते वरचे खोटे बोलतात, तू सांगलीचा खोटे बोला. आता सांगलीतल्या भाजपवाले खोटा बोलायला लागले म्हणून भाजपला अप्रत्यक्ष मदत करणारे इकडले आपले मित्र पक्षाचे लोक खोटे बोलायला लागले, असं हे व्हायरस आणि व्हायरल होतात. सांगलीची जागा गेल्या 10 वर्षापासून काँग्रेसकडे नाही. तिथे पत्रकार मंडळी बसलेले आहे, ते मान हलवत आहे, बरोबर बोलतोय ना मी. 2014 इथे काँग्रेसचा दारू पराभव झालाय, ते सुद्धा आमचे माननीय वसंतराव दादा पाटलांचेच नातू होते आणि आम्हाला तेव्हा अत्यंत वाईट वाटत. या सांगलीमध्ये दादांच्या वारंदाराचा दादांचा नातवाचा पराभव होतो कसा, तेव्हा जरी ते भाजपचा निघून असला तरी दादांच्या नातवाचा पराभव झालेला आम्हाला आम्ही अस्वस्थ. 2019 साली इथे काँग्रेस निवडणूकच लढलेला नाही, लढलाय का? जर तुम्हाला आपल्या काँग्रेस पक्षाची इकडल्या फेडरची एवढी चिंता होती तर तुम्ही 2019 साली आजच्या प्रमाणे स्वाभिमानाची लढाई लढायला पाहिजे होती, तुम्ही ते लढला नाही आणि आपला उमेदवार दुसऱ्या पक्षाच्या तिथे पराभूत झाले. जर 10 वर्ष आपला इथे संबंध नाही तर आमची अशी भूमिका आहे, महाराष्ट्रात शिवसेनेचं वारं वाहत आहे, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व असं घराळून निघालेलं आहे संघर्ष स्वाभिमान. सांगलीमध्ये शिवसेनेनं कधी लोकसभा लढली नाही, जरी खरं असलं तरी जनतेला कधीतरी इथे शिवसेनेला मतदान करावं असं वाटतंय मोठ्या संख्येनं. मग ही संधी यावेळेला आम्हाला मिळू द्या. तुम्ही 10 वर्ष मागे राहिला, यावेळेला आम्ही लोक ही एक स्पष्ट भूमिका आपली. सांगलीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आमच्या पाठीशी उभे राहणार महाराष्ट्रात. आज या महाराष्ट्रात मुस्लिम बांधव जर सगळ्यात कोणाच्या मागे उभे असतील तर उद्धव ठाकरे यांच्या मागे आहे. या महाराष्ट्रामधले मुस्लिम बांधव सर्व जाती धर्माचे लोक हे उद्धव ठाकरे यांना आपला नेता मानतात, आपला कुटुंब प्रमुख. तुम्ही सांगू शकता तुमचा कोणता नेता आहे की ज्याला तुम्ही कुटुंब प्रमुख इकडले सांगलीकर मानला जाता? नाही. पण हटवादीपणा करायचा, काहीतरी काळ्या करायच्या, मला गंमत वाटते विशाल पाटील त्याला संधी मिळायलाच पाहिजे आणि भविष्यात त्याला संधी मिळेल ती आम्ही मिळवून देऊ असं आम्ही वारंवार सांगतो. त्यांचं फार गमतीशीर भाषण मला असे आहे की विश्वजीत कदम हे पायलट आहे आणि मी त्यांच्या विमानात बसलो, ते विमान माझ्या कुठे उतरवतील तिथे मी उतरायला तयार. आपण काँग्रेस पक्षाचे वसुंधरा पाटलांचे वारसदार, तुमचं विमान भरकटलेलं चालेल का? आपण काय बोलतो,
खरं म्हणजे 2019 साली आपलं विमान स्वाभिमानच्या धावपट्टीवरती लँड झालं, ते टेक ऑफ झालं नाही, ते तुमची भरकटलं. तुम्ही काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेतली नाही, ती तुम्ही घ्यायलाच पाहिजे होती किंवा घरी बसायला. 5 वर्ष आपण कुठे होता हा प्रश्न विचारला लोकांनी, तुमच्याकडे काय होतं अचानक जेव्हा आम्ही जमिनीची मशागत करतोय महाराष्ट्रामध्ये, आम्ही पाणी घालतोय शेताला, आम्ही संघर्ष करतोय या महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान अस्मिता मराठी माणूस महाराष्ट्राचं अखंड यासाठी आम्ही संघर्ष करतो किंवा जनता आमच्या पाठीशी याची भारतीय जनता पक्षाचं कारस्थान महाराष्ट्र तोडण्यास, पक्षाचं कारस्थान महाराष्ट्रासोबत देशामध्ये दमिले घालवायच, भारतीय जनता पक्षाचं कारस्थान जाती जातीत भांडणं लावायचं आणि हा महाराष्ट्र दुबळा करायचा. अशा वेळेला उद्धव ठाकरे हा एकमेव नेता आणि शिवसेना ठामपणे उभे लढण्यासाठी, आणि म्हणून त्याने आमचा पक्ष फोडला. जोपर्यंत शिवसेना या महाराष्ट्रामध्ये, ठाकरे आहेत मजबूतीनं, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून आपल्याला गिळता येणार नाही, तोडता येणार नाही, ही त्या दोन गुजराती व्यापाऱ्यांची भीती होती. हा महाराष्ट्र मुकता येणार नाही तोपर्यंत तिथे शिवसेना, आणि म्हणून त्यांनी आधी शिवसेना पक्ष तोडला. तरी आम्ही आज उभे आहोत, तरी आम्ही आज आणि आमच्या पायावर तुमच्या पुढ्यावर उभे राहिले हे सांगलीकरांना पटणार. आपको क्या लागत, चंद्रहार जिंके का ना? चंद्रहार जिंकेल ना? 110%. मी जिथे जाईन तिथे मला हेच आश्वासन आणि हेच वचन. तुम्ही 10-5 तारखांचा या देश जिल्ह्याचं राजकारण नाही ठरवू शकत. 5-10 पैसेवाले आले बसले आणि त्यांनी ठरवलं दिल्लीत कोण जाणार, विधानसभेत कोण जाणार, मार्केट कमिटीवरती कोण जाणार, ह्याच्यावर कोण जाणार नाही, ही लोकशाही नाही. शिवसेनेला विरोध यासाठी होतो आहे, एकदा ही सामान्य माणसांची खोली इथे घुसली तर आपली दुकानं बंद झाली, बंद झाली. या भीती कुठली शिवसेनेला विरोध, पण हा विरोध मोडून आम्ही पुढे जाऊ आणि सांगलीमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकल असं आम्ही जाणार. हिंमत असेल तर नरेंद्र मोदींनी प्रचाराला या, कोणाचा प्रचार करणार? मी कोणीतरी म्हटलं की आज मी अपक्ष अर्ज करणार. काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी सांगितलंय की मी 12 तारखेला अपक्ष म्हणून अर्ज मी त्यांच्या प्रचाराला येणार आहे, पण जोपर्यंत तो उमेदवार रिंगणात राहत नाही तोपर्यंत त्यांच्या खासदाराला काय केलं, पण किती बंडखोरी करणार या जनतेनं, त्याचा बंडखोरी केली. ही निवडणूक जनतेच्या हातात जाणार. तुम्ही डबल महाराष्ट्र केसरी, तुम्ही डबल इंजिनवाले असाल, आम्ही डबल महाराष्ट्र केसरीवाले असाल. डबल इंजिनला आमच्या डबल महाराष्ट्र केसरी वाणी. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.